आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यात बेकायदा गौण खनिज उत्खनाने गाठला कळस, तहसीलदार गुरव यांनी कडक पावले उचलावीत. मागणी. शिरोळ तालुक्यात गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन आणि वाहतूक होत आहे, त्यामुळे शासनाचा महसूल बुडतो. यामुळे हे उत्खनन वाहतूक रोखण्याचे धाडस शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव यांनी करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे. राज्य शासनाला दगड, माती, मुरुम, वाळू आदी गौण खनिजातून रॉयल्टी म्हणून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असतो. मात्र महसूल विभागाच्या आशीर्वादाने गौण खनिजातून शासनाला मिळणारा महसूल आणि प्रत्यक्ष होणारे उत्खनन यात बरीच तफावत आहे. स्थानिक यंत्रणेला हाताशी धरून गौण खनिजाची राजरोस लूट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने गौण खनिजाच्या अवैध उत्खननाला आळा घालण्याचे धाडस तहसीलदार यांनी करावे अशी मागणी केली जात आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.